नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोळस, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे बेस्ट स्टॉक्स टू ट्रेड फॉर बजेट 2021 पार्ट टू। येणाऱ्या 2021 बजेटमध्ये हे स्टॉक्स देऊ शकतील तुफान रिटर्न्स, त्याचा हा दुसरा पार्ट आहे। पहिला पार्ट बघा, इथे तुम्हाला दिसतोय। ज्यांनी फर्स्ट पार्ट नसेल बघितला तो तुम्ही बघू शकता मित्रांनो। आणि इतर पण व्हिडिओज आहेत, लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओज आहेत मित्रांनो। आज पण दोन सॅम्पल ट्रेड काल मी केले होते। आणि मित्रांनो, इतर व्हिडिओज पण आहेत, स्टॉक रिव्ह्यूज आहेत। जरूर चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला लगेच पोहोचेल, कारण माझा कुठलाच फिक्स टाईम नाही आहे व्हिडिओ टाकायचा। ओके, आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर ते लाईक करून मला सांगत चला मित्रांनो, म्हणजे मी आणखी व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी। आणि जर व्हिडिओज आवडले खरोखर तर इतरांपर्यंत पण पोहोचवा, इतर मराठी लोकांचा पण फायदा होऊ दे मित्रांनो। शेअर करायला विसरू नका, तुमचा फायदा झाला असेल तर कमेंट करून मला खाली सांगा व्हिडिओचा। ओके, थँक्यू सो मच। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला, आता पहिला स्टॉक मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे, जो असं मला वाटतं येणाऱ्या बजेटमध्ये सेक्टर्स वाईज मी काही स्टॉक्स निवडले आहेत। तर मित्रांनो, पहिला स्टॉक जो आहे तो रिअल इस्टेट सेक्टरचा आहे। मित्रांनो, रिअल इस्टेट सेक्टर खूप वर्षापासून डाऊन ट्रेंडमध्ये होतं, आता त्यांनी मान वरती काढली आहे। तर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये एक जबरदस्त स्टॉक म्हणजे DLF, तर DLFचा शेअर मला आता इथे खूप चांगला वाटतं। गेले कित्येक वर्षाचा त्यांनी रेझिस्टन्स ब्रेक केलेला आहे मित्रांनो, तो चार्टवर तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याच्या आधी आपण त्याचा क्लोजिंग बघूया त्याची, वन सेकंड। मित्रांनो बघा, त्याची जी क्लोजिंग आहे खाली तारीख तुम्हाला दिसते 20 जानेवारीच्या हिशोबाने। ओके, म्हणजे कालची क्लोजिंग ती आहे इथे 290 रुपीजची। इथे सीमध्ये तुम्हाला बघायचं 290 रुपयाला सध्या आता शेअर आहे, मार्केट अजून ओपन नाही झाले, 290 रुपयाला आता स्टॉक आहे। तर आता ह्याचा विकली चार्टवर आपण ॲनालिसिस करूया मित्रांनो। जर रिअल इस्टेट सेक्टरसाठी चांगल्या गुड न्यूज आल्या ह्या बजेटमध्ये आणि त्याचे चान्सेस खूप स्ट्रॉंग वाटतात, तर मित्रांनो DLF जबरदस्त पडेल। कारण मित्रांनो, DLF ऑलरेडी जुना रेजिस्टन्स ब्रेक करून वरती आलेला आहे। बघा, आता DLFची प्राइस सध्या इथे आहे आणि त्याचा हा जो जुना रेजिस्टन्स होता हा कधीचा आहे बघा, 2013चा आहे। इवन इथे एकदा प्रयत्न केला, इथे एकदा प्रयत्न केला, इथे त्यांनी तोडून टाकलं मित्रांनो, आणि आता शेअर जबरदस्त तेजीमध्ये येताना दिसतोय। ओके, पण इथे मित्रांनो थोडासा जर खाली आला आणि तुम्हाला खालच्या लेवलवर जर मिळाला, म्हणजे ह्या लेवलवर 260-250 आसपास, तर मित्रांनो आणखी चांगला असेल त्यावेळेस बाईंग करायला। कदाचित थोडं रिटेस्ट करायला स्टॉक खाली येऊ शकतो DLFचा, त्यामुळे घाई करू नका। खाली जर मिळाला तर अजून चांगला आहे। जवळचा स्टॉपला जर अगदी पाहिजे असेल तर 240चा आहे मित्रांनो। खरं तर ती बाईंग लेवल पण बनते, रिटेस्टिंग लेवल पण बनते, पण इथूनच समजा वरती निघून गेला तर 240चा हा जवळचा स्टॉपलॉस असेल। आणि बजेटच्या अनुषंगाने त्याचा जो पहिला टार्गेट जो मला दिसतोय मित्रांनो, ॲज पर द बजेट सिनारिओ, त्याला मी ब्ल्यू लाईननी हायलाईट केलेला आहे, तो म्हणजे 400 रुपयाचा। आता 290ला स्टॉक आहे मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं 400 रुपीजचा हा जो स्टॉक आहे तो बजेटच्या महिन्यामध्ये चांगली न्यूज जर आली तर जबरदस्त वरती जाऊ शकतो। 1 ते 2 महिने मध्ये हा टार्गेट अचीव होऊ शकतो 400 रुपयाचा। 240चा याचा जवळचा स्टॉपलॉस आहे। फायनल स्टॉपलॉस जो आहे तो 180चा आहे, कारण हा शेअर तुम्ही पुढे जाऊन पण होल्ड करू शकता मित्रांनो। तर पुढचे टार्गेट्स आपण बघूया। तसं जो पहिला टार्गेट आहे तो 524 रुपयाचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतरचा पुढचा टार्गेट आणखी एक आहे, तो म्हणजे त्याचा लाईफ टाईम हाय। ओके, लाईफ टाईम हायच्या आधी एक टार्गेट आहे 804, त्याच्यानंतरचा जो टार्गेट आहे तो त्याचा लाईफ टाईम हाय आहे 1200 रुपयाचा। 331% रिटर्न्स इथे मिळू शकतात मित्रांनो, 331% रिटर्न्स। पण मित्रांनो, हा जो टार्गेट आहे 331%, ह्याचा टाईम फ्रेम असेल कमीत कमी 2 वर्ष मित्रांनो। कमीत कमी 2 वर्षामध्ये हा इथपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो मित्रांनो, 300% रिटर्न्स DLFमध्ये मिळू शकतात, कारण नंबर वन कंपनी आहे त्याच्या क्षेत्रामधली ही। ओके, 331% रिटर्न आहे आणि 38% स्टॉपलॉस आहे, 180 रुपयाचा फायनल स्टॉपलॉस आहे। बजेटच्या रिलेटेड स्टॉपलॉस 240 आहे। बजेट रिलेटेड टार्गेट जो मला वाटतो 1-2 महिन्यामध्ये अचीव होऊ शकतो तो 400 रुपयाचा आहे। त्याच्यानंतर मग हा जो टार्गेट आहे तो 3 ते 4 महिन्यांमध्ये, हा 1 वर्षामध्ये अचीव होऊ शकतो 804। आणि हा फायनल टार्गेट मित्रांनो 2 वर्ष आरामात हा टार्गेट अचीव व्हायला लागू शकतात। पण हा शेअर तेवढी ताकद ठेवतो मित्रांनो, एकेकाळी DLFचं खूप मोठं नाव होतं, आजही आहे मित्रांनो। दिल्लीमध्ये नंबर वन रिअल इस्टेट कंपनी आजही DLFच आहे, मोठे मोठे मॉल्स आहेत तिकडे, तुम्हाला माहिती असेल ऑलरेडी। सो DLF हा आपला पहिला चार्ट मी डिस्कस केला, बजेटचा रिलेटेड टार्गेट ब्ल्यू लाईनने हायलाईट केलेला आहे। आता दुसरा अजून एक मोठा बॉम्ब फुटू शकतो, तो म्हणजे मित्रांनो एक सरकारी कंपनी आहे जी विकायला काढलेली आहे, ती म्हणजे BPCL। मित्रांनो, BPCLची जर अनाऊन्समेंट निर्मला सीतारामन मॅडमनी बजेट 2021 जर केली की आता आम्ही BPCLला फायनली आता विकतोय आणि सगळं झालेलं आहे आणि आजपासून BPCL एक प्रायव्हेट कंपनी होत आहे, अशी जर अनाऊन्समेंट बजेटमध्ये आली किंवा बजेटच्या अलीकडे किंवा 1-2 दिवसानंतर आली, तर मित्रांनो रॉकेट बनून हा शेअर उडून जाईल। आता सध्याची जी प्राईस आहे शेअरची, बघा मी डेली चार्ट ऑलरेडी लावलेला आहे, सध्याची जी प्राईस आहे ती आहे मित्रांनो क्लोजिंग बघा 413 रुपयाची, ते सीमध्ये बघायचं तुम्हाला 413 रुपयाची क्लोजिंग सध्या आहे। ओके, आता ह्याच्यामध्ये जो पहिला टार्गेट दिला आहे बजेटच्या अनुषंगाने तो आहे 500 रुपयाचा। इमिडिएट 500 रुपये हा लगेच अटेंड करेल जर ह्याची न्यूज जर कन्फर्म झाली, निर्मला मॅडमनी जर कन्फर्म केलं की BPCL आता आम्ही प्रायव्हेटायझेशन करतो आहे आणि सगळं झालेलं आहे आणि अगदी 1-2 दिवसामध्ये ती आता पूर्ण प्रोसेस त्याचं होणार आहे, अशी कन्फर्म न्यूज जर बजेटमध्ये आली तर मित्रांनो हा पटकन 20-30% असा 2 दिवसात उडून सरळ 500 रुपये हा किंवा त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊ शकतो। मला आश्चर्य होणार नाही जर हा 550 पण लगेच अचीव करेल 1-2 महिन्यामध्ये, पण ती न्यूज आली पाहिजे। तर जवळचा टार्गेट जर बजेटसाठी खेळणाऱ्या लोकांसाठी असेल मित्रांनो 377 रुपीचा सध्या शेअर कुठे आहे ते तुम्हाला दाखवलं, आणि त्याच्यानंतरचा जो टार्गेट आहे 500 रुपये जर क्रॉस करतोय हा, लॉंग टर्ममध्ये जर ठेवायचा असेल तर मग 550चा पहिला टार्गेट आहे मित्रांनो। आणि त्याच्यानंतर पुढे पण एक टार्गेट तुम्हाला इथे मी दिलेला आहे, तो आपण लगेच बघूया कुठला आहे। ओके, त्याच्यानंतरचा जो फायनल टार्गेट आहे तो 700 रुपयाचा इथे मला दिसतोय लॉंग टर्म, येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये जर BPCL ही कंपनी प्रायव्हेट झाली तर, लक्षात ठेवा। तर 70% रिटर्न 1 ते 1.5 वर्षामध्ये मिळू शकतो आणि फायनल स्टॉपलॉस जो आहे
323 रुपयाचा फायनल स्टॉप लॉस आहे. ओके, सो लॉन्ग टर्म स्टॉप लॉस इज 21% आणि टार्गेट इज 70% रिस्क रिवॉर्ड रेशियो फेवरेबल आहे BPCL. आता मित्रांनो, आणखी एक सेक्टर जे कोरोनामध्ये खूप त्याची म्हणजे पूर्ण वाटच लागली, ते म्हणजे पिक्चर थिएटरचं सेक्टर. म्हणजे त्याच्यामध्ये दोनच स्टॉक आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी पण काहीतरी गुड अनाऊन्समेंट होऊ शकते. आणि आता कोरोनाची लस आल्यामुळे समजा कोरोना गेला तर मित्रांनो सगळ्यात पहिलं काय करणार लोक, सगळ्यात पहिले पिक्चर सिनेमा बघायला जाणार लोक, बाहेर पडणार घरातून, मॉलमध्ये जाणार, मूवी बघायला जाणार, तर अगेन त्यांचे बिझनेसेस वाढणार. आणि ते दोनच स्टॉक आहेत, पहिला स्टॉक त्याच्यातला तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय तो म्हणजे आयनॉक्स लीजरसाठी पण गुड अनाऊन्समेंट येऊ शकते. आणि लस येणं हीच त्याच्यासाठी एक गुड अनाऊन्समेंट आहे, कारण आता लोक बिंदासपणे घराच्या बाहेर फिरतील, पिक्चर बघायला जातील आणि परत त्यांना तो इन्कम जो आधीचा होता तो त्यांना मिळेल. ओके, आणि आयनॉक्स लीजर फंडामेंटली पण चांगला स्टॉक आहे मित्रांनो, सो त्याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला घाबरायची गरज नाही. आता सध्याची जी क्लोजिंग आहे डेली चार्टवरती 322 रुपयाची आहे आयनॉक्सची. पहिला स्टॉप लॉस जो आहे 277 रुपीजचा आहे आणि बजेटच्या दृष्टिकोनाने जो पहिला टार्गेट मला दिसतोय तो 400 रुपयाचा दिसतोय मित्रांनो. 400 रुपयाच्या टार्गेट नंतरचा सेकंड टार्गेट जो आहे तो त्याचा लाईफ टाईम हाय असेल 513 रुपयाचा. आणि त्याच्याही पुढे एक वरती शेवटचा त्याचा टार्गेट आहे पुढच्या 1 ते 1.5 वर्षासाठी, तो आहे 600 रुपयाचा. मित्रांनो, जर सगळं काही आधीसारखं सुरळीत झालं तर लोक अशा अनेक लोकांना मी स्वतः ओळखतो जे दर शुक्रवारी पिक्चर बघतात, मग तो कुठलाही पिक्चर असू दे, आणि थिएटरमध्येच बघतात. ओके, सो असेही लोक आहेत तुमच्याही मित्रमंडळींमध्ये असतील, एव्हरी डे एव्हरी वीकेंड ते कुठला ना कुठला पिक्चर बघतात. सो मित्रांनो, त्यांच्यासाठी गुड न्यूज असेल, जर कोरोनाची लस आली ते पुन्हा थिएटरमध्ये जातील, पिक्चर बघतील, पॉपकॉर्न खातील आणि आयनॉक्स सारख्या कंपनीचा फायदा होईल. 86% फायनल टार्गेट आहे 600 रुपयाचा, 1 ते 1.5 वर्षामध्ये अचीव होऊ शकतो. फायनल स्टॉप लॉस 240 रुपयाचा, 25% लॉस होऊ शकतो. फायदा झाला तर 86% होईल, रिस्क रिवॉर्ड रेशियो अतिशय फेवरेबल. याचाच भाऊ म्हणजे दुसरा स्टॉक तो म्हणजे PVR. आता तुमच्यासमोर येतोय PVR लिमिटेड. बघा, PVR लिमिटेड पण एक चांगली या क्षेत्रातली कंपनी आहे, दोनच या कंपन्या आहेत या क्षेत्रामध्ये. ओके, आता त्याचा चार्ट जर आपण बघितला PVRचा, बघा नेहमी वरती जाणारा हा चार्ट आहे. आता कोरोनाच्या फॉलमध्ये खाली आलेला, एकदम जबरदस्त खाली आला, कारण त्यांचा बिझनेसच मित्रांनो ऑलमोस्ट बंदच होता, थिएटर सगळे बंद होते, तुम्हाला माहिती आहे. हा डेली चार्ट आहे. आता सध्याची जी क्लोजिंग आहे मित्रांनो, ॲज पर येस्टरडे, दॅट इज 20th of January, 1564 रुपयाची क्लोजिंग आहे, 1564. आणि आपल्याला जो पहिला स्टॉप लॉस इथे जो आहे ॅज पर शॉर्ट टर्म टार्गेट, बजेट टार्गेट, तो आहे 1375 आणि बजेटचा जो टार्गेट मला वाटतो 1-2 महिन्याची होईल तो 1800 रुपयाचा आहे. ओके, 1800 रुपयाचा फर्स्ट टार्गेट. त्याच्यानंतरचा जो सेकंड टार्गेट आहे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये अचीव होऊ शकतो, तो आहे 2100 रुपयाचा. ओके, आणि त्याच्यासाठी फायनल स्टॉप लॉस आहे 1197 रुपयाचा. आणि फायनल टार्गेट जो आहे पुढच्या येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षात अचीव होऊ शकतो, तो आहे 2800 रुपयाचा, 2800चा. अगेन इकडे 79% टार्गेट मिळालेला आहे, 23% स्टॉप लॉस आहे मित्रांनो. जर लॉस झाला तर 23% होऊ शकतो, प्रॉफिट झाला तर लॉंग टर्ममध्ये ऑलमोस्ट 80% प्रॉफिट होऊ शकतो पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये. अर्थात सगळी इकॉनॉमी आधीसारखी ओपन झाली तरच, आणि ह्याच्यासाठी चांगल्या गुड न्यूज आल्या तरच मित्रांनो, हे जे स्टॉक्स आता आपण डिस्कस करतो तसे तर फंडामेंटली चांगले आहे, लॉंग टर्मसाठी पण बरे आहे, पण शॉर्ट टर्म टार्गेट, बजेट रिलेटेड टार्गेट आणि इकॉनॉमी आधीसारखी ओपन झाली तर हे परत वरती येणारच आहे मित्रांनो. हे सगळे टार्गेट 1-1.5 वर्षात अचीव झाले तर मला आश्चर्य होणार नाही, बिकॉज स्टॉक्स चांगले आहेत आणि थिएटर आणि एंटरटेनमेंट काय कधी बंद पडणार नाही, कारण आपल्याला जगण्यासाठी ती आवश्यक गोष्ट आहे. नाटक, सिनेमा बघणं, गाणी ऐकणं, ह्याच्याशिवाय माणूस जगू नाही शकत मित्रांनो, लक्षात ठेवा. सो एंटरटेनमेंट विल ऑलवेज बी देअर. ओके, आता त्याच्यानंतरचा आणखी एक सेक्टर जे ज्याची पण पूर्ण वाट लागलेली, त्याच्यात आणखी पण काही स्टॉक्स आहे, पण मुख्यतः मी आता सध्या दोन स्टॉक मी डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत, ते म्हणजे एअरलाईन एव्हिएशन सेक्टरचा, म्हणजे ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री मी खरं तर धरली होती, पण सगळ्यात जास्त वाट लागली होती ती विमानं बंद होते, त्यांचा पण धंदा बंद होता. त्याच्यातला एक दिग्गज स्टॉक मित्रांनो पहिला तो डिस्कस करून घेऊ, नंतर त्याच्यानंतरचा स्टॉक डिस्कस करू. फर्स्ट स्टॉक इज आपला इंडिगो. इंडिगो म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड. फंडामेंटली चांगला आहे हा स्टॉक. आता आपण त्याचा वन डेच्या चार्टवर आता क्लोजिंग प्राइस त्याची आपण बघूया. 20 जानेवारीच्या हिशोबाने क्लोजिंग प्राइस आहे 1666 रुपयाची. बघा 1666 इकडे सीमध्ये दिसते. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण समजा वन सेकंड आपण ह्याला डेली चार्टवरच अनालाइज करूया. येस, सो नको आपण ह्याला वीकलीवरच अनालाइज करू, कारण ह्याच्यामध्ये चार्ट आपल्या स्क्रीनमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे. येस, सो आता ह्याला वीकली चार्टमध्ये जस्ट मी पूर्ण कॉम्प्रेस करून व्यवस्थित ह्याला ओपन करतो, तर ब्ल्यू लाईन तुम्हाला दिसली असेल. आणि ह्याच्यामध्ये मी मित्रांनो एकच हे ठेवलं आहे, काय म्हणतात त्याला, एकच स्टॉप लॉस ठेवला आहे, जवळचा आहे, एकच स्टॉप लॉस आहे आणि टार्गेट जास्त मोठा नाही आहे, कारण हा शेअर ऑलरेडी वर आलेला आहे, बऱ्यापैकी वर आला आहे. तुम्हाला पाहायचं आहे, तुम्हाला दाखवतो बघा, ऑलरेडी हा स्टॉक, जस्ट स्मॉल करूया म्हणजे तुम्हाला दिसेल, ऑलरेडी हा स्टॉक इथे एवढ्या लो वरून त्याच्या लाईफ टाईम हायच्या ऑलमोस्ट जवळ आलेला, हा त्याचा लाईफ टाईम हायच आहे मित्रांनो, त्याच्या ऑलमोस्ट जवळ येऊन आता हा रिटेस्ट होतोय. तर हा पहिला टार्गेट जो आहे 1900 रुपयाचा, तो बजेटच्या आसपास 1-2 महिन्यात अचीव होऊ शकतो, चांगले अनाऊन्समेंट जर आल्या बजेटमध्ये तर लगेच हा 1900 रुपये गाठणार आहे. आणि त्याचा जो स्टॉप लॉस आहे तो 1520 रुपयाचा आणि तो त्याचा फायनल स्टॉप लॉस आहे. फायनल टार्गेट जो त्याचा आहे तो 2200 रुपयाचा आहे, 8% स्टॉप लॉस आहे, 32% त्याचा टार्गेट इथून दिसतो येणाऱ्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये जास्तीत जास्त. ओके, पण पहिल्या 2-3 महिन्यामध्ये हा बजेटच्या आसपास येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुद्धा अचीव होऊ शकतो 1900चा टार्गेट इंडिगोचा, म्हणजे बजेटमध्ये काय न्यूज येतात त्याच्या हिशोबाने. आता दुसरा जो शेअर आहे तो मात्र थोडा खाली आहे, तो सुद्धा चांगला शेअर आहे, तो आहे स्पाइस जेट, स्पाइस जेट लिमिटेड मित्रांनो. हा डेली चार्ट आहे, आपण त्याचा क्विकली क्लोजिंग प्राइस बघूया. ॲज पर 20th January क्लोजिंग प्राइस इज 90 रुपीज, 90 रुपयाचा हा स्टॉक आहे. ओके, आता ह्याचा समजा आपण वीकली चार्टवर जाऊन अनालिसिस करूया. आणि स्पाइस जेट मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी वॅक्सिन घेऊन जाण्यासाठी वगैरे पण एरोप्लेनचा इस्तेमाल होतो, यूज होतो. आणि आता परत सगळे ट्रान्सपोर्ट चालू झाल्यानंतर स्पाइस जेट इज द चिपेस्ट एअरलाईन, स्वस्त तिकीट सगळ्या स्पाइस जेटमध्ये असतात आणि विमानाच्या तिकीट लोकांना स्वस्तच आवडतात. सो मित्रांनो आता ह्याचा जो टार्गेट आहे बजेटच्या हिशोबाने तो 130 रुपयाचा आहे, 90 रुपयाला आता स्टॉक आहे, 130 इज द टार्गेट ॲज पर माय नॉलेज.
एक ते दोन महिन्यामध्ये पण अचीव होऊ शकतो बजेटमध्ये चांगल्या न्यूज आल्या तर. आणि फायनल टार्गेट 157 आहे, म्हणजे त्याचा लाईफ टाइम आहे 74% ची अपसाइड आहे. बजेटच्या हिशोबाने पहिला स्टॉप लॉस 81 रुपीचा आहे, फायनल स्टॉप लॉस जो आहे तो 71 रुपयाचा आहे. 20% लॉस आहे, 21% जर प्रॉफिट झाला तर 74% प्रॉफिट होऊ शकतो. लाईफ टाइम हायपर्यंत हा शेअर जाऊ शकतो येणार 1 ते 1.5 वर्षामध्ये. आणि हा जो टार्गेट आहे तो बजेटच्या 1-2 महिन्यामध्ये अचीव व्हायला हरकत नाही. इकॉनॉमी जर सगळी व्यवस्थित ओपन झाली तर लोक ट्रॅव्हल करतील, लोक आतुरतेने वाट बघतात कधी हे सगळं संपेल आणि कधी आम्ही फिरायला जाऊ. ओके, मी स्वतः त्याची वाट बघतो मित्रांनो. सो डेफिनेटली इट्स अ गुड टाइम जर असं झालं तर, आणि ह्या स्टॉक्स ला फायदा होणारच आहे त्याचा. आता जसं मी थोड्या वेळापूर्वी बोललो, आता कोरोनाच्या ज्या लसी आहेत किंवा ज्या कोरोनाचे औषधं किंवा इतर सामग्री, हे सगळं लॉजिस्टिक सेक्टरवर भार आता याच्यामुळे आलेला आहे. लॉजिस्टिक सेक्टरमधले मी दोन स्टॉक मी काढलेले आहेत. ओके, म्हणजे आपल्याला औषधं पोहोचवणे किंवा इतर सामग्री पोहोचवण्यासाठी त्याच्यातला जो चांगला स्टॉक आहे मित्रांनो, लीडर सेक्टर लीडर आहे तो म्हणजे ऑल कार्गो. ऑल कार्गो मित्रांनो ही लॉजिस्टिकची कंपनी आहे. आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे. तो फर्स्ट स्टॉक आहे लॉजिस्टिक सेक्टरमधला. त्याच्यामध्ये आपण त्याची डेलीवर आपण क्लोजिंग प्राइस बघूया. बघा क्लोजिंग प्राइस त्याची आहे 20 जानेवारीच्या हिशोबाने 134 रुपये, 134 रुपीज हा सध्या क्लोजिंग प्राइसवर आहे. आता ह्याचा आपण ॲनालिसिस वीकली चार्टवर येऊन करूया आणि लॉंग टर्म शॉर्ट टर्म दोन्ही टार्गेट आपण पाहूया. ओके ओके, व्हेरी गुड. सो मित्रांनो बघा, आता हा इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे स्टॉकला. तिथपर्यंत हा स्टॉक नक्कीच बजेटच्या आसपास पुढच्या 1-2 महिन्यामध्ये येऊ शकतो. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये हा 180 पर्यंत मित्रांनो जाऊ शकतो. आणि त्याच्यावरती त्याचा शेवटचा जो टार्गेट आहे तो आहे 232 रुपयाचा, म्हणजे त्याचा लाईफ टाईम हाय. हा त्याचा लाईफ टाईम हाय आहे 232 रुपयाचा. ओके, तिथपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो. अराउंड 230-232 किंवा 200 पकडलं तरी हरकत नाही. आणि ह्याचा जो फायनल स्टॉप लॉस आणि एकच स्टॉप लॉस मी दिलेला आहे याच्यामध्ये, तो म्हणजे 109 रुपयाचा, 18% मित्रांनो स्टॉप लॉस आहे. आणि 73% टार्गेट आहे. रिस्क रिवॉर्ड रेशियो आपला 1:3 आहे, अतिशय फेवरेबल आहे. आता शेवटचा स्टॉक याच सेक्टरमधला, म्हणजे कुरियर सेक्टरमधला तुम्ही म्हणू शकता. असं मी म्हणालो की सामान पोहोचवणे, लस इथून तिथे, या प्रांतातून त्या प्रांतामध्ये किंवा बाहेरून, म्हणजे इंटरनॅशनल कंपनीज पण पाठवतात. आणि एक चांगलीच अशी कंपनी आहे, फंडामेंटली सुपर स्ट्रॉंग आहे, जबरदस्त आहे. शेअर महाग आहे पण प्राईसकडे बघू नका, खूप चांगलं पोटेन्शियल याच्यामध्ये मला दिसतंय. म्हणूनच आम्ही शेवटी ठेवलं आहे. कंपनीचं नाव आहे मित्रांनो ब्लू डार्ट एक्सप्रेस. ब्लू डार्ट एक्सप्रेसचा आपण आता डेली चार्ट बघूया. ओके, डेली चार्टच्या हिशोबाने ब्लू डार्ट एक्सप्रेस 20 जानेवारीची क्लोजिंग आहे 3974, 3974 रुपयाची क्लोजिंग दिसते. ओके, आता आपण ह्याचं वीकली चार्टवर येऊन एक ॲनालिसिस लॉंग टर्म शॉर्ट टर्मचं करूया. बजेटच्या हिशोबाने काय होऊ शकतं ते पण करूया. ओके, तर मित्रांनो बघा, बजेटच्या हिशोबाने याचा जो पहिला स्टॉप लॉस दिलेला आहे तो 3497 आहे. आणि पहिला टार्गेट जो बजेटच्या आसपास 1-2 महिन्यामध्ये अचीव होऊ शकतो तो 4800 आहे मित्रांनो. गुड न्यूज आली की हा स्टॉक पटकन वरती जाणार. आणि ह्या स्टॉकची, ह्या कंपनीची आता अख्ख्या जगभराला गरज आहे मित्रांनो. सगळीकडे औषधं गोळ्या पाठवण्यासाठी कुरियर आणि या सगळ्या गोष्टींचा खूप आता यूज होणार आहे. आणि फास्टमध्ये गेलं पाहिजे सगळं काही, विमानाने गेलं पाहिजे, कार्गोने गेलं पाहिजे, फास्ट गेलं पाहिजे, पटापट सगळ्यांना लस मिळाली पाहिजे. सो 4800 इज द फर्स्ट टार्गेट. फर्स्ट स्टॉप लॉस इज 3497. आणि सेकंड टार्गेट जो आहे तो 6202 रुपयाचा आहे. त्याच्यासाठी फायनल स्टॉप लॉस जो आहे 2893 आहे फायनल स्टॉप लॉस. त्याच्याही वरती आपला टार्गेट आहे, जो लास्ट टार्गेट आहे तो आहे त्याचा लाईफ टाईम हाय मित्रांनो, जो 7000-8000 पण तुम्ही पकडू शकता अराउंड. ओके, सो फायनल लाईफ टाईम टार्गेट जर तुम्ही त्याचा पाहिला, लाईफ टाईम हायचा 7973 आहे, म्हणजे 100% अपसाईड पोटेन्शियल इथे आहे. आणि 27% स्टॉप लॉस आहे. 1:3 आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशियो इथे इझिली दिसतोय. आणि म्हणूनच हा स्टॉक मी कन्सिडर केला. आणि एक चांगल्या मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर आता हा स्टॉक वरच्या दिशेला जर्नी ह्यांनी सुरू केली आहे. आणि जवळचे सगळे रेझिस्टन्स ह्यांनी ब्रेक करून ह्यांनी वरती सस्टेन होऊन दाखवलं आहे. ओके, सो आय विल नॉट बी सरप्राईज जर हा 4800 1-2 महिन्यात अचीव करतोय. पुढचा टार्गेट 6 ते 8 महिन्यात अचीव होऊ शकतो. आणि फायनल टार्गेट 1 ते 1.5 वर्षामध्ये अचीव होऊ शकतो मित्रांनो. तर आज मी तुमच्यासोबत अराउंड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 स्टॉक्स मित्रांनो मी तुमच्यासोबत आज डिस्कस केले. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले सगळे स्टॉक्स होते. आणि बजेटच्या दृष्टीने हे स्टॉक्स खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतील असं मला वाटतं. पण मित्रांनो, हे माझ्याकडून बिलकुल रेकमेंडेशन नाही की तुम्ही हे स्टॉक्स लगेच माझ्या भरोशावर जाऊन बुकिंग करा किंवा विकत घ्या. कारण मित्रांनो, ॲनालिसिस आहे हे, माझ्या रिस्कवर तुम्ही ट्रेड करण्यापेक्षा माझ्या नॉलेजवर तुम्ही ट्रेड करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही माझा कोर्स जॉईन करा आणि सगळं काही शिकून घ्या, मगच तुम्हाला ते कन्विक्शन येईल. आणि हे मोठे मोठे प्रॉफिट्स तुम्ही बुक करू शकता जेव्हा ते नॉलेज तुमच्याकडे पूर्णपणे ट्रान्सफर होईल. आणि तेव्हा तुम्ही तुमचं नॉलेज वापरून जेव्हा ते स्टॉक्स सिलेक्शन कराल आणि स्टॉक्समध्ये टार्गेटवर तुम्ही टिकून राहाल, तेव्हाच मित्रांनो तुम्हाला खरी मजा येणार आहे. कारण ह्याचा त्याचा ऐकून, एखादा व्हिडिओ बघून शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होत नाही. ओके, तर मी आशा करतो तुम्हाला जर शिकायचं असेल तर लगेच मला कॉल कराल. आणि माझा झेप श्रीमंतीकडे जो कोर्स आहे तो अनेक लोकांनी केला आहे, खूप लोकांना फायदा झालेला आहे. तुम्ही सुद्धा त्याचा फायदा करा आणि घ्या झेप श्रीमंतीकडे. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.